लॉकडाऊन काळात घरात राहणंच सर्वात सुरक्षित आहे. घर बसल्या झटपट होणारी चमचमीत डाळ कांद्याची भाजी आपण मराठी रेसिपीमध्ये बनवत आहोत. तत्पूर्वी मराठी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. डाळ कांद्याची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य, चण्याची डाळ घेतली एक वाटी, मीठ, हिंग, हळद, मिरची पावडर, जिरे, शेंगदाण्याचं कूट, दोन मोठे कांदे लांबट कापून घेतले, चार लसणाच्या पाकड्या, कोथिंबीर. मी एक वाटी चण्याची डाळ घेतली, एक पाण्याने धुवून घेतली, तिला अर्धा तास भिजत ठेवली आहे. ती भिजल्यानंतर अशी फुलते छान आणि शिजायलाही मदत होते, लवकर शिजते. ते अर्धी वाटी तेल घालूया आपण. तेल तापले आपण, जिरे घालतो आपण, लसूण बारीक कापून घेतलेला, थोडा हिंग, कांद्याचे रंग बदलेपर्यंत कांदे चांगला भाजून घ्यायचं. तेल मिरची पावडर घालते दोन चमचा, कारण मी पाच जणांच्या जेवणासाठी भाजी बनवते ना. थोडी हळद पाव चमचा, हळद आणि चटणी घातली जरा कांदा परतो असेल. आपण याच्यातच डाळ घालणार आहोत, चण्याची डाळ, भिजवलेली डाळ. आपण भिजलेली डाळ घालतोय चण्याची, त्याच्यात ती पण तेलात जरा परतून घ्यायची व्यवस्थित. अशी डाळ कांदा चटणी तेल व्यवस्थित परतून घ्यायचं. आता मी एक तांबे पाणी घालते, आता पण शिजून घ्या व्यवस्थित. मीठ आपल्या अंदाजानुसार टाकूया, मी पाऊण चमचा टाकते. आमटीला उकडी आता छान डाळीच्या भाजीला. भाजी आपली उकडत आली, उकडली की त्याच्यापण धान्याचं कूट घालूया. मी दीड वाटी धान्याचं कूट घालणार आहे, पण जास्त घट्टही नाही जास्त पातळी अशा पण भाजीचं सार करणार आहोत. उन्हाळ्यात खांद्याशिवाय डाळ कांद्याची भाजी बनवली जाते, कारण त्यात कांद्याचं प्रमाण जास्त असतं. कांदा शरीरासाठी थंड आणि चांगला असतो. आणि घरात भाजी नसेल तेव्हा आपण डाळ कांद्याची भाजी बनवली ती सगळ्यांना आवडीने खातात. कोथिंबीर घालते. जर तुमच्याकडे कोथिंबीर नसेल तर तुम्ही धना पावडरही घालू शकतात. भाजी आता होत आली डाळ कांद्याची, आपण बघूया डाळ शिजली की नाही त्यातली. तर डाळ काढायची बाजूला अशी दाबून बघायची, थोडी अजून एक दोन पाच मिनिटं आहे तर छान होऊन जाईल. शिजली आपली डाळ बऱ्यापैकी. डाळ कांद्याची भाजी तयार आहे. तुम्ही ही भाजी भातासोबत, पोळी, भाकरीसोबतही खाऊ शकतात. खांद्याशी तर जास्त करून भाकरीसोबतच खाल्ली जाते. मराठी रेसिपीमध्ये डाळ कांद्याची भाजी तयार आहे. मराठी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा.